कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं मम्मी, सांगितलंय तेवढं ऐक की. अरे मला जरा सकाळपासून गपगप वाटतात रे. घट बसवायचं ना. दीपक करतोय ना. त्याला काय कळतंय, तुम्हीच करा की. त्याला काय कळतंय म्हणजे, लहान आहे तो आता. दीप्या, अरे तुला कळायला नको आहे हा. आपले सण परंपरा शिकून घ्यायला येत नाही थोडं. आओ पण बापू. आपण बापू, मी शिकणारच होतो तुमच्याकडनं. ही बघा की मी माती नाही काढून ठेवल्या सगळी ताटात बघा. अरे दीप्या, एवढी माती काढते तू. अरे सांडल किती हा. अशी सांडून वाया घालवायची असती वे माती. आणि नुसती माती नाही, सोनं आहे सोनं, लक्षात ठेव. आणि एवढंच आहे ना आपल्याकडं. आहो एवढंच आहे, कशा पेमेंट आहे. अगं एवढंच आहे म्हणजे 30 वर्ष ह्याच्यातच घट बसवत आलो ना आपण. बापू असं का म्हणताय तुम्ही. तुमच्यावर आधीच किती गोष्टींची जबाबदारी होती. दीदीचं शिक्षण, माझं शिक्षण. हे बघ दीप्या, ती काय का असं ना कारण द्यायची नाहीत बघ. दरवर्षी घट बसवताना ही वाटतं हे खरंय. अजून मी आठवते मला माझी आई. सगळा गलबला झाला होता. राहती घर सोडून माणसं गाव सोडून निघाली होती. हाताला लागेल ती घेऊन बाहेर पडत होती. तेव्हा बारका होतो मी. आमच्या बी घरातलं सगळं सामान बैलगाडीत भरलं निघालो. तेवढ्यात आई आली, पदराखाली काहीतरी घेतलेलं. आईला म्हणलं काय आहे, तर म्हणली माती आहे. म्हणली मानेंच्या किती पिढ्या या मातीत राबल्या, मानेंच्या किती पिढ्या या मातीनं जगवल्या. आज ही माती न घेताच गेलो तर मुळासकट उकडून टाकलेल्या झाडागत अवस्था होईल आपली. तशीच माती पदराखाली घेतली आणि गाव सोडलं. म्हणली ही तर शेत मिळालं ना की त्या शेतात ही माती मिसळू, अन्नाव्यानं पीक घेऊ. तवा खऱ्या अर्थानं आपण इथं रुजू असं म्हणणं होतं बघ तिच. मला जमीन घेणं काय झालं नाही. आई तशीच गेली बघ. बापू अहो का त्रास करून घेताय स्वतःला. मागच्या वर्षी पण तुम्ही हीच सांगितलं होतं आम्हाला. तसं नाही दीप्या, 30 वर्ष झाली पण जमीन घेणं काय शक्य झालं नाही बघ मला. बापू आपण तुम्ही म्हणाला होता की दीदीला शिकवून तिला कलेक्टर केली तर ती सगळं सोडवलं म्हणून. अरे दीदी करतीच की तिचं तिचं काम. कलेक्टर झाल्यापासून किती भारी भारी काम केलेत तिनं. थांब जरा, मी काय म्हणते, कशाला सणासुदीला उगाचा विषय काढत बसताय. आपण ना आपण घट बसून घेऊ आधी हा. नाही नाही सुषमा, त्याच मी सांगतो तुला दीप्या, तसं तसं करत चल. तुम्ही सांगाल ते मी करतो पण पूजा तुम्ही करायची. आता तो म्हणतोय ना करेल म्हणून. हे बघा पूजा तुम्हीच करा हा. चल Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.